पिंपरी चिंचवड शहराला मध्यरात्रीपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाचे पाणी महापालिकेने उभारलेल्या घरकुल वसाहतीत साचले आहे. या पाण्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. काही घरांमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये वीज मीटरच्या बॉक्समध्येही पाणी शिरलेले पाहायला मिळत आहे. मध्यरात्री पावसाने घरकुलमधील रहिवाशांची अक्षरशः झोप उडवली, त्यामुळे त्यांची आजची सकाळ त्रेधा तिरपीट उडवणारी ठरली. मोठा पाऊस आला की गेले अनेक वर्ष हीच परिस्थिती रहिवाशांवर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय, त्यामुळे आज पुन्हा एकदा रहिवाशी संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पाण्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी नागरिकांकडून प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. आपला आवाजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्रभरामध्ये जी आहे ती पावसाने दडी मारली होती, आज परत पुन्हा जी आहे ती पावसाला सुरुवात झालेली सध्या पाहायला मिळते. आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरात जी आहे ती पावसाचा जोर वाढलेला सध्या पाहायला मिळतोय. आज आपण घरकुल या परिसरामध्ये उभा आहोत आणि याच ठिकाणी जे आहे ते सखल भागामध्ये पाणी साचलेलं सध्या पाहायला मिळून येते. इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं सध्या पाहायला मिळते, कारण इथल्या जे पाण्याचं जे आहे ते याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं सध्या पाहायला मिळते. माझ्याबरोबर इथले सगळे स्थानिक नागरिक आहेत, नागरिकांकडून देखील आपण इथल्या समस्येवरती जाणून घेणार आहोत. आमचीच परिस्थिती, आमची 9 वर्ष झाली गेली आम्ही पाण्यात राहतोय आणि 9 वर्षापासून हा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय. पिण्याचे पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, पूर्ण सोसायटीमध्ये पाणी आहे, पाण्यामुळे लोकांना कामावर जाता येत नाही आणि आज इथली लोकं जी सर्वसामान्य जनता आहे, घरकुल एक असं सर्वसामान्य जनतेचं एक ठिकाण आहे जिथं लोक रोज मोलमजुरी करून रोजचा आपला उदरनिर्वाह करतात, जेणेकरून कोणालाही आज कामावर जाता आलं नाही ह्या पावसाच्या परिस्थितीमुळे. आणि ही परिस्थिती गेली 9 वर्ष झाली आमची आहे, याच्याकडे प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेतलेली नाही. प्रशासन येतात आणि थोडं तात्पुरतं काहीतरी डागडुजी करून निघून जातात. प्रत्येक वेळा आम्ही यांना सांगूनसुद्धा हा आमचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला नाही, याच्यावर काहीतरी प्रशासनाने तातडीने उपाय करावा, नाहीतर हे जनआंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. घरकुलवासियांना सर्व घरकुलवासी पूर्णपणे आता ठाम आहेत की याच्यावर तोडगा निघल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. घरची परिस्थिती आज खूपच खराब आहे आणि ही परिस्थिती आता पहिल्यांदा ओढवत नाही आहे, तर बऱ्याच वेळा झालेली आहे. जेव्हा आपण पाऊस मुसळधार होतो आहे तेव्हा हीच परिस्थिती. आमच्या हातगाडी आहे खाली, गाडीचे खूपच म्हणजे गाडीतील सामान पण वाहून गेलं आहे. आमचा राख्या वगैरे आम्ही भरलेल्या होत्या त्या सगळं वाहून गेलेलं आहे आणि आता आम्हाला गाडीजवळ जाताही येत नाही. आता ही आमची एकट्यांचीच परिस्थिती नाही, अशी आमच्या सगळ्या गाडीवाल्यांची आणि या सोसायटीच्या आजूबाजू राहणारे लोक कसं जाणार दुकानात वगैरे. सगळं रोजचं दैनंदिनी आमचं ठप्प झालेलं आहे. आमचं तर रोजचं पोटावर हातावरचं पोट आहे, मग आम्ही काय करायचं, त्यातून काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. आमच्या घरकुलमध्ये आज जी परिस्थिती झालेली आहे, जवळजवळ निम्न घरकुल पाण्यामध्ये आहे. आज आम्हाला खाली यायचं म्हणलं, बाहेर जायचं म्हटलं तरी आज इथे जवळजवळ कमरे इतकं पाणी साठलेलं आहे. मग याच्यातून आज सामान्य माणसांनी कसं काय कामाला जावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच्यावर लवकर उपाययोजना करावी एवढंच मी बोलतो आणि थांबतो.